दादा काय सांगणार आपण पी एस वाचवा आणि ह्या मोर्चा घेऊन आपण विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आलेलो आहे. काय विशेष मागणी आहेत आणि याबद्दल सांगावे. आज पी एस बचाव कृती समितीच्या वतीने मोर्चा काढून सर्व जनसामान्य आजी माजी विद्यार्थी नागरिक वकील डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक समाजातील सर्व स्तरातील लोकांनी मिळून आज हा मोर्चा काढलेला आहे. मत प्रयासाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी शिक्षण संस्था स्थापित केली त्या शिक्षण संस्थेमधून आज आमचे हे सारे प्रगतीचे दोरखंड बांधले गेलेले आहेत आणि त्या संस्थेला विचार संस्थेमध्ये मनोवादी विचारसरणीचे संघ विचारसरणीचे लोक घुसवण्याचं काम एस पी गायकवाड हे तथाकथित चेअरमन करत आहेत. वास्तविक त्यांच्यावरती देखील भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल झालेले आहेत. 420 सारखा गुन्हा दाखल असताना देखील चेअरमनशिप ते माणूस भुषवत आहे. चालताना त्यांचे पाय धरून चालावं लागतात, हाताला धरून चालावं लागतात. या मोर्चाच्या वतीनं लोकांनी एक मागणी केलेली आहे की एस पी गायकवाड यांनी त्वरित राजीनामा देऊन ती संस्था मोकळी करावी आणि त्यांनी ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार केलेला आहे ते सर्व पैसे त्यांनी संस्थेला परत भरपाई म्हणून करून द्यावेत ही एक मागणी आहे. आणि विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी जी जमीन खरेदी केलेली होती त्या जमिनीपैकी जवळपास 58 एकर जमीन आज भूमाफियांनी अतिक्रमण करून अतिक्रमणित केलेली आहे. ते भूमाफियांनी अतिक्रमणित केलेली जमीन देखील परत मिळावी यासाठी देखील आमची एक मागणी आहे. आणि शिक्षकांचे तिथं भिन्न बिल्डिंग फंड आहेत. मेडिकल कॉलेजची पूर्वी मागणी केलेली होती ही सारी प्रस्तावित पडून राहिलेली आहे. या संबंधित जागेची शासकीय मोजणी लवकरात लवकर करावी ही देखील या ठिकाणी एक मागणी आम्ही केलेली आहे. तसंच तिथे अनेक ज्या बिल्डिंग्स आहेत त्यांचे फंड आता आले नसल्यामुळं त्या बिल्डिंगचे काम अर्धवट पडलेले आहेत. एकूणच शासन आणि प्रशासन दोघंही मिळून पुतण्या मावशीचा खेळ खेळत असून या संस्थेला मोडकळीस कसं आणता येईल, डबघाईस कसं आणता येईल आणि आमच्या चळवळीचं जे ऊर्जा केंद्र आहे, सांस्कृतिक ऊर्जा केंद्र आहे, शिक्षणाचं ऊर्जा केंद्र आहे अशी ही पी एस संस्था नागसेनवन हे उद्ध्वस्त करण्याचं काम काही लोक मनसुबे हाताळीत आहेत. ते उद्ध्वस्त करण्याचे मनसुबे जे आहेत ते आम्ही कदापि त्यांना विजयी होऊ देणार नाही हे सांगण्यासाठी आजचा हा इशारा आणि हा मोर्चा आम्ही सर्व लोकांनी मिळून काढलेला आहे. हो आणि त्या संदर्भाने जिल्हा कोर्टाने त्याचा जामीन सुद्धा नाकारलेला आहे. त्या संदर्भात अटक करणार आता आम्ही स्वतःच कोर्टामध्ये सुमोटो आणखी एक ॲप्लिकेशन दाखल करून त्यांची जी काही एक जणाची जामीन झालेली ते रद्द करण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार. एक प्रश्न असा आहे चेअरमन कोण असावा, चेअरमन कोण असावा नंतरचा विषय आहे. पण आज जी संस्था डबघाईला आणलेली आहे संस्थेमध्ये चेअरमन कोणी व्हावा हा विषय नाही आमच्या दृष्टीने महत्त्वाचा. काय ते शेड्यूल प्रमाणे चॅरिटी कमिशनरच्या हिशोबाने जे जे लोक शेड्यूलवर असतील त्याच्यापैकी कोणी एक चेअरमन होईल तो त्यांचा भाग आहे. पण आज संस्थेमध्ये जी परिस्थिती आहे तिथलं शैक्षणिक दर्जा असो तिथं कुठल्याच पद्धतीचा अंकुश असा राहिलेला नाही आहे. कोणी उठतो स्वतःला कोणताही प्राचार्य कोणाच्या तरी कानाला लागतो आणि मनमानी कारभार करतो. जो प्राचार्यांनी आता 15 कोटीचा भ्रष्टाचार केला ते लोक देखील प्राचार्य म्हणून तिथं काम करतात. ते असं भ्रष्टाचारमुक्त अतिक्रमणमुक्त आणि एक सुशासन प्रस्थापित करण्यासाठी म्हणून आमची मागणी केलेली आहे आणि हा मोर्चा म्हणजे आमची काही शेवटची लढाई नाही. आम्ही यासाठी वारंवार जनआंदोलन उभे करणार आहोत.